एक व्यक्ति ने अपने ससुराल वालों से परेशान होकर खेत में सो रहे एक आदमी की हत्या कर दी, जबकि आरोपी ने शव के पास एक चिट्ठी लिखी थी जिसमें उसके ससुराल वालों के नाम थे। उसने चिट्ठी में लिखा था कि यदि इन्हें गिरफ्तार नहीं किया गया तो हत्याओं का मामला जारी रहेगा। इस आरोपी को पुलिस ने वर्धा से गिरफ्तार कर लिया है। एक व्यक्ति ने अपने ससुराल के लोगों को सबक सिखाने के लिए हत्या का अपराध किया। बीड़ के शिरूर तालुका के आनंद गाँव में 6 मई को एक 65 वर्षीय व्यक्ति की नींद में ही मौत हो गई थी। एक अन्य घटना में खंबा लिम्बा शिवरा में एक घर के सामने सो रहे एक व्यक्ति की हत्या का प्रयास किया गया। दोनों जगहों से मिले पत्र में आरोपी ने पुलिस को चुनौती देते हुए कहा था कि अगर लिखे हुए नाम वालों को गिरफ्तार नहीं किया गया तो हत्या का मामला जारी रहेगा। 20 दिन तक पुलिस को घुमाने के बाद आखिरकार पुलिस ने आरोपी को वर्धा से गिरफ्तार कर लिया। शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीमध्ये आनंद गावच्या शिवारामध्ये एका 65 वर्षाच्या व्यक्तीचा तो रात्री शेतामध्ये झोपलेला असताना त्याचा खून करण्यात आला होता। ह्यामध्ये धारदार जे शस्त्र आहे त्याचा वापर करण्यात आला होता। त्या डेड बॉडीजवळ एक चिठ्ठीसुद्धा आढळून आली होती ज्यामध्ये काही लोकांची नावं ही देण्यात आली होती। आम्ही याचा तपास केला असता आमच्या लक्षात आलं की त्या लोकांना गोवण्याच्या उद्देशाने ती चिठ्ठी तिथे लिहिण्यात आली होती आणि ह्याचा तपास करून काल रात्री म्हणजे पहाटेच्या सुमारास आम्ही त्या आरोपीला वर्धेहून अटक केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। नेमकं त्यांनी का केलं असं, काय तपासात निष्पन्न झालेलं? प्रायमरी जो आम्ही तपास केलेला आहे म्हणजे आज अटक केल्यानंतर त्याची जी विचारपूस केली, चौकशी केली, त्यामध्ये असं सकृत दर्शनी असं दिसतं आहे की त्याला कौटुंबिक त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांकडनं त्रास होता आणि त्या त्रासातून त्याच्या पत्नीचे जे नातेवाईक आहेत त्यांना गोवण्याच्या अनुषंगानं त्यांनी हा गुन्हा केलेला आहे। सर, एकूण किती खून केले होते त्यामध्ये आणि आणखी पुढे काही करणार होता? ह्यामध्ये 6 तारखेला एक खुनाची घटना आहे आणि त्यापूर्वी 4 दिवस आधीसुद्धा एका व्यक्तीवर असाच त्याने हल्ला केला होता। सुदैवाने त्याचा मृत्यू झाला नाही, परंतु त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा शिरूर कासारमध्येच नोंद आहे। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।